महत्त्वाचे आणि तोच महत्त्वाचा मुद्दा. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, कोर्टरूममध्ये सगळे वकील जे आहेत, जे प्रत्यक्ष युक्तिवाद करत होते, ते पोहोचलेले आहेत. ऑनलाईन युक्तिवाद करणारे अभिषेक मनु सिंघवी हे सुद्धा आता जॉईन झालेले आहेत. आणि सगळ्यांना जी प्रतीक्षा आहे ती न्यायमूर्तींच्या येण्याची आहे. 8:27 बरोबर हा सगळा युक्तिवाद संपला. त्याच्यानंतर न्यायमूर्तींनी थोडासा वेळ मागून घेतला आणि या निकालाचं वाचन आता अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल. खूप महत्त्वाचा निकाल असेल, कारण 21 तारखेला हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं होतं. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक 20 तारखेला संपली आणि त्याच रात्री सगळे आमदार जे आहेत ते सुरतेच्या दिशेने निघालेले होते. जर उद्याच बहुमत चाचणी होणार असेल तर हे संपूर्ण ऑपरेशन 9 दिवसांमध्ये 9 रात्रीमध्ये संपलं असं म्हणता येईल. आणि त्या अर्थानं हे खूप जलद ऑपरेशन पार पडलं असं देखील म्हणायला हरकत नाही, कारण याच्या आधीचा सत्ता स्थापनेचा जो खेळ होता तो खूप दिवस चाललेला होता. आता सुप्रीम कोर्टाचा हा जो निकाल आहे तो आता या संपूर्ण सत्ता नाट्याच्या खेळामधला शेवटचा अंक आहे. सुप्रीम कोर्ट आता नेमकं काय निर्णय देतं हे बघावं लागेल. 3.5 तासाच्या युक्तिवादामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न, घटनेची वेगवेगळी कलम, इतिहासातले काही निकाल, या सगळ्याचा उहापोह झालेला आहे. आणि ते ऐकल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती पारडीवाला या दोन न्यायमूर्तींचं पीठ आपला निकाल ऐकवणार आहे. या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, कारण वेळ वाढवणं म्हणजे बहुमताच्या चाचणीचा तर प्रश्नच नाही, ती करावीच लागेल, पण वेळ ही सुद्धा या संपूर्ण घटनाक्रमामध्ये खूप क्रुशियल आहे. आणि ती वाढवलेली वेळ जी आहे ती मिळते की नाही हे आता या निकालामध्ये कळेल. हे आता या निकालामध्ये कळेल. आणि या ही वेळ मिळते की नाही याकडे लक्ष लागलेलं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. ते शरद पवार यांचं, महाविकास आघाडीचे शिल्पकार ज्यांना मानलं जातं, 3 पक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये ज्यांनी सर्वात मोलाची भूमिका बजावली ते शरद पवार. आज जेव्हा सरकारसमोर सगळ्यात मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि सगळ्यात मोठी सुनावणी जेव्हा याच संकटाबाबतची सुप्रीम कोर्टामध्ये होते, त्यावेळेस त्याचा सगळ्या संदर्भातले अपडेट ते जाणून घेत आहेत फक्त एबीपी माझावर. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी निवडलेलं माध्यम आहे एबीपी माझा. 5 वाजल्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या या सुनावणीचे अपडेट्स आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एका क्षणाचाही विलंब न करता, एका क्षणाचीही उसंत न घेता हे सगळे अपडेट्स एबीपी माझानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. 5 वाजता सुनावणीला सुरुवात झाली, तिथंपासून ते आत्ता आपण निकालाच्या वेळेपर्यंत येऊन पोहोचलो, तिथंपर्यंतची एकही अपडेट आम्ही तुमच्यासाठी चुकू दिली नाही. प्रत्येक क्षणाची वारंवार अपडेट, प्रत्येक मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहिलो. कुणाचे युक्तिवाद होते, काय युक्तिवाद होते, किती वेळ चालले, न्यायमूर्तींनी काय प्रश्न विचारले, उत्तरं काय दिली गेली, प्रतियुक्तिवाद काय होते, याची प्रत्येक अपडेट तुम्ही एबीपी माझावर पाहत होतात. आणि आता वेळ आलेली आहे निकालाची. काही क्षणांची फक्त उत्सुकता आहे, काही क्षणांमध्ये हा सगळ्यात महाराष्ट्राच्या इतिहासामधला सगळ्यात महत्त्वाचा निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. आणि हाच निकाल पाहण्यासाठी ज्यांना महाविकास आघाडीचं शिल्पकार मानलं जातं, म्हटलं जातं, त्या शरद पवारांनी सुद्धा निवड केले.